एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे काल चेंबूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिवादनासाठी गेले, मात्र तिथे जो प्रकार घडला त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. नेमकं तिथे काय घडलं यावरनं ठाकरे गटानं एक दावा केलाय, तर तो दावा शेवाळेंनी चूक ठरवलाय. पाहूयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिवादनासाठी आलेल्या खासदार राहुल शेवाळेंचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय, मात्र तिथे नेमकं काय घडलं यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले. व्हायरल व्हिडिओत प्रचंड गर्दी, आरडाओरडा आणि घोषणा ऐकू येत आहे, पण ते नेमकं काय झालं यावरून स्वतः खासदार शेवाळे आणि ठाकरे गटाचे दावे वेगवेगळे आहेत. ठाकरे गट म्हणतोय की चेंबूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानातल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शेवाळे आले, मात्र त्यांना हजारो भीमसैनिकांनी गेट जवळच रोखलं. पुतळ्याला हार घालण्याची तुमची पात्रता नाही, गद्दारांना इथे थारा नाही, असं म्हणत काहींनी शेवाळेंना विरोध केला. म्हणून अनुचित प्रकार घडण्याआधीच शेवाळेंनी काढता पाय घेतला. या घटनेनंतर मुख्यमंत्री शिंदेंनी सुद्धा त्याच उद्यानातील पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द केल्याचा दावा सामनातनं करण्यात आला. खासदार राहुल शेवाळेंनी ठाकरे गटाच्या या दाव्याला साफ खोटं ठरवलंय. शेवाळेंचं म्हणणं आहे की चेंबूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी एका ट्रॉलीची व्यवस्था करण्यात आली होती. त्या ट्रॉलीमध्ये मी उभा होतो, त्यावेळेला सुजात आंबेडकर यांच्या समर्थकांनी त्यांना आणि अमन आंबेडकरांना ट्रॉलीमध्ये घेण्यासाठी आग्रह धरला. ट्रॉलीमध्ये माणसांची संख्या मर्यादित ठेवावी लागते, नाहीतर दुर्घटना घडू शकते. म्हणून मी माझ्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून स्वतःहून ट्रॉलीमधनं खाली उतरलो आणि सुजात आंबेडकरांना ट्रॉलीमध्ये येण्यास सांगितलं. तिथं मला कुणीही खाली उतरण्यास सांगितलं नाही. व्हायरल व्हिडिओत कोणतीही घोषणा किंवा आवाज स्पष्ट ऐकू येत नाही, त्यामुळे नेमकं काय घडलं हे सांगता येत नाही. बंदोबस्ताला उपस्थित पोलिसांकडनं आम्ही याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला, मात्र घडलेल्या प्रकारावर कोणीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. तिकडे अमरावतीत घडलेला प्रकारही व्हायरल झालाय. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा आंबेडकरांच्या अभिवादनासाठी पोहोचले होते, मात्र त्यावेळेला काही लोकांनी दोघांना बघून भाजपचे दलाल आले अशी घोषणाबाजी केली. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.